तिकडे आमच्या सोका दोस्तचा एंट्री झालेली आहे. कसे आहे तुम्ही? आजचा ब्लॉग असणार आहे वाघोबाशी. मला जास्त नाही माहिती, मी विचारून सांगते तुम्हाला नंतर काय आहे ते. तर आता वरती जाऊया, इथं बघू शकता सामान वगैरे घेत आहे. पहिले ना वरती गाडी जायची, पण आता गाडी नाही जाते म्हणून इथून सगळं पार्सल करवत आहेत सामान. एवढा चालून जायला लागेल आणि एवढा ऊन लागते इथं. नाही डुकर गाडी इथेच पार्क केली. आता वरती जाऊया आपण. आणि इथं एवढं ऊन आहे ना, मन काही दिसत नाही, मन कायच दिसत नाही. ही बघा कशी चालत आहेत ना, दरवेळी सारखी रात्री मागं राहिले. थंडी वाजते घरी आहे आणि इथं एवढा गरम होते ना, असं चालून जायचं आहे. आम्ही लास्ट टाईम आलो होतो ना, तेव्हा गाडी आमची वरती गेली होती, पण आता खालतीच पार्क कर. हाय हाय ना बाय. पाणी दुसऱ्याकडे दिला. चला लवकर दमलीस. मला घे गाडी. कसे चालत आहेत बघा, घरातून काढले सगळे ना. जमलो जान जान चालायला लागते वरती. बाबा नको, मी बसू टोपात ते. बाबा म्हणत बस घेऊन चला. पोहोचलो एकदाचा बाबा. गाईज आम्ही आता एकदाचा पोहोचलो बाबा. मी तेवढा सामान घेऊन चढले, मी अशीच दमलो. मला हात धरायला होते. ए राऊंड आहे चल. गाईज मी सामान उचलले. एवढा आई मला हात तुटला, माझं बोट तुटते. आता आम्ही इथं पोहोचलो. तुम्ही मागत मंदिर बघू शकता. या मंदिरामुळे याला असं नाव आहे ना मागास. ना आता इथं जेवणाची तयारी सगळी चालू आहे. लाकडं जमा करतो आम्ही चुलीसाठी. आम्ही चुलीवरती जेवण बनवणार आहोत. इथं आम्हाला बसायला चटई वगैरे टाकले. ना आता इथं सगळी जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. इथं आम्हाला बसायला वगैरे सगळे पहिले दर्शन करतायत आणि नंतर जेवणाची तयारी करतील. इकडं आपल्या सोबत आहे मदन मामा. मामा आमचा सगळ्यात मोठा मामा आहे. दीपेशचा पप्पा काय बोलणार मामा ब्लॉग मध्ये. गजब बेइज्जती आहे. इकडे एक कांदा कापतायत. आणि इकडे जेवण बनवायला स्टार्ट झाला. तेल तर टाकले. यो काय मामा मटन ना नाना. मावशी बघा कशी बसले. दमलीस? दमलो बाबा. चल चालून आले मावशी. नाही माकड झालं चालले. बरोबर शोभतायत तुम्ही तिथं. इकडं आमची मावशीला आश्रू अनावर झालेले आहेत. मामाने मारले मला. कांदा कापले तर रडायला लागले. आता पप्पा आम्हाला काहीतरी दाखवायला नेते. काय पप्पा बोलतात? चोपूर्णा. चोपूर्णा काय हे फल आहे? आता आम्ही पण बघू काय भेटते भेटते का. सगळे आली माग. पूर्ण जंगल सारखं आहे ना. झाड आहेत बाजू. चला आता पप्पाला दाखवते आपल्याला बघू. तर आता आपण भागोबाच्या बॅक साईडला आलो. इथून व्ह्यू बघू शकता. पूर्ण नवी मुंबई सिटी दिसते. आज तर डीवाय पाटील स्टेडियम पण दिसतोय. इथं आमचं घर पण दिसत असेल. आम्हाला तर नाही दिसत. आणि एवढा भारी व्ह्यू दिसतोय आणि ऊन पण तेवढाच आहे. इथं एक नंबर व्ह्यू दिसतोय. तो तिथं आमचं गाव आहे, सारसोला गाव. तो एवढस दिसतोय. आता इकडे काय आहे, कुठला गाव आहे? हा शिरवणे. नेरूल गाव. कुठं? तिथं दिसतात सर्व, पण कॅमेरे थोडी दिसणार आहेत तेवढे.
ही बघा इथं चोपूर्ण आहे. काय बोलतात बोलले मावशी? असं ना बोलतात, काही काही चोपूर्ण बोलतात. अशी फ्रूट असतात गोड गोड लागते. गोड गोड लागते बोरांच्या सारखं लागते. सुकी बोर असतात ना सेम तसं. तिकडं आमच्या सोकातच एंट्री झालेली आहे. कसं आहे तुम्ही? हाय हॅलो नमस्ते. नमस्ते. आम्ही टाकून आलो पुढे तुम्हाला ना. चगली बघ अशी घसरली आणि चोपून तोडायला. मामी तर मामी तर कुठं पण झाड दिसली का मामी घुसली. येस माय मामी काय घेऊन आली बघू बघू. इकडे यो आमचा मटन शिजते पाणी गरम आग लावलं आणि यो भात होते आमच्या इथं आणि इकडे सगळे खात आहेत जेवण शिजते दोपर्यंत. ग्लास लटकवून ठेवले पण चढली झाडावर. नाही बघा यांची फॅमिली वेगळी बसली तर का गपचूप गपचूप खात आहेत. आम्हाला पण द्या जरा सुकूप. सुकूप न स्प्राईट ग्लास नाही तो सुकूप आहे. इथं आम्ही तुरीच्या शेंगा ठेवल्या उकळायला. नाही ते सगळ्या वाट बघतात वालाच्या शेंगा उकळायला. नाही तुरीच्या आहेत ना तुरीच्या तुरीच्या बटाटे स्पेशल रेसिपी आहे बटाट्याची. सगळ्यांचा एक एक बटाटा आहे का? माझा बटाटा गेला गावाला. आमच्या आता जेवायला झालेला आहे. आमचं मटण बघू शकता आणि आता सगळी जेवायला बसलाय. सगळी वरती बसले बघा पहिले कशी. आम्हाला पण जागा करा जराशी. ही सगळी इथं पहिले जेवायला बसले नंतर आम्ही बसू. जागा एवढीशीच आहे ना इथं म्हणून जेवा जेवा. नाही माझ्या भावाचा ताट मटण आहे, भाकरी आहे, कांदा लिंबू वगैरे सगळं आहे. यांचं झालं आम्ही जेवायला बसणार आहोत. इथं खातोय बघ कसा तो. व्हिडिओ काढते तरी खायला पाहिजे. खाणं नाही थांबणार ना. याला बघा इथं तरी कशाला बसला जेवायला. जा बुर्ज खलिफावर तिकडच बसत अस ना. इथं मी जेवायला बसले ना. मी डोंगरावरती जेवायला आले. इथं माझं जेवण आहे आणि इथं माझ्यासोबत दोघं जण डोंगरावर आले. बाकी सगळी खालती बसले. ही बघा ब्लॉगर अजून जे होते हा तिचा पार्टनर. स्माइल कर पोच दे पोच दे. काय तोड बघू किती किलो. हे बघा राची कोळी. हे बघा राची कोळीची मावजी आणि राची कोळीची मामी. दीड तास झाला जेवते. अजून काय तिचं काय पोट भरलं नाही. मग सोन्याची काय केल्यावर
फिलनी का जनी समाजे सोनिया की मिले जी रे गाव सोडून चालले कशी मावतात मग ते सामान सगळी तू कसं वाटतं फोन मध्ये खेळायला आल्या तिथं हे परत घुसली वाटते का झाड आहे सगळं मग असे सामान मावतायत जाओ जाओ एक 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 सगळं सामान घेऊन येतात यांना घरांची काढले सगळं मी घरांची काढले ना घर खाली करताय सकाळी भाड्याशी राहायला आलं ना आता चाललंय घरी सगळे चलो हाय हाय हॅलो नमस्ते आता सगळे घेतले हा एवढं वजन कोणी उचललं नव्हतं मला पण बसू त्याच्यावरती तू का रे भाऊस मागा माग माग चल तुझ्यासोबत मी येते बिचाऱ्या सोबत कोण नाही येत तर मी हा ब्लॉग आता इथे सेंड करते जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय.